हेलो फ्रेंड्स, ओनली फॉर सिव्हिल इंजिनियर्स या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण पॉलिटीचे नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करणार आहोत. यापूर्वीचे लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता. हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या काही डिफरंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत अशा सर्व एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्व याविषयी डिस्कस करणार आहोत. सिटिझनशिपची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे, घटनेच्या कोणत्या पार्टमधून सिटिझनशिप घेण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. तर सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्वाची जी तरतूद आहे ती भारतीय घटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये करण्यात आलेली आहे. तर घटनेच्या पार्ट 2 मध्ये नागरिकत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्वाचा जो सोर्स आहे तो कोणता आहे, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच ब्रिटिश संविधानामधून भारतीय नागरिकत्व ही तरतूद घेण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आर्टिकल, पार्ट आणि सोर्स हे खूपच महत्वाचे पॉइंट्स असतात, ते आपल्याला प्रत्येक तरतुदीविषयी माहीत असणं आवश्यक आहे. तर जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये सिंगल सिटिझनशिप म्हणजेच एकेरी नागरिकत्व आहे आणि दुहेरी नागरिकत्व सुद्धा असते. तर दुहेरी नागरिकत्व म्हणजे डबल सिटिझनशिप कोणत्या देशामध्ये आहे, तर ते आहे USA म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तर अमेरिकेमध्ये कसे आहे, दुहेरी नागरिकत्व आहे म्हणजे डबल सिटिझनशिप आहे. डबल सिटिझनशिप म्हणजे कशा पद्धतीचे असते, USA म्हणजे अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेतील जे काही संघराज्य आहेत, जे काही स्टेट्स आहेत, तर त्या राज्याचं नागरिकत्व आणि अमेरिका या देशाचं नागरिकत्व असे दोन नागरिकत्व त्या देशातील लोकांना मिळतात. म्हणजेच अमेरिकेमध्ये कसं सिटिझनशिप आहे, डबल सिटिझनशिप आहे. तर सिटिझनशिपच्या अनुषंगाने काही महत्वाच्या टर्म्स आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ते आहे CAB म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट बिल म्हणजे नागरिकत्व सुधारणा विधेयक. त्यानंतर आहे CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा. देन NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. तर NRC हे जे आहे ते आसाम राज्याच्या अनुषंगाने चर्चेत होते. त्यानंतर NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन, ज्याला म्हटलं जातं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र. तर NRC हे जे आहे म्हणजे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे दिल्लीचे जे क्षेत्र आहे ते वाढवण्याच्या अनुषंगाने NCR चर्चेत होते. देन नेक्स्ट वन इज NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्री. या ठिकाणी CAB म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट बिल हे जे आहे, तर हे बिल केव्हा मांडण्यात आले आणि याला राष्ट्रपतींनी केव्हा संमती दिली अशा पद्धतीचे देखील क्वेश्चन विचारले जातात. तर CAB म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट बिल जे आहे, तर ते 9 डिसेंबर 2019 ला लोकसभेमध्ये मांडण्यात आलं. आणि ते कोणी मांडलं, तर जे काही गृहमंत्री आहेत अमित शहा, तर या गृहमंत्र्यांनी म्हणजेच अमित शहा यांनी हे विधेयक मांडलेलं आहे. कोणतं विधेयक, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल म्हणजेच नागरिकत्व सुधारणा विधेयक. 9 डिसेंबर 2019 ला लोकसभेमध्ये मांडण्यात आलं. त्यानंतर 11 डिसेंबर 2019 ला CAB राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं. ज्यावेळी या दोन्ही सभागृहामध्ये CAB ला संमती मिळाली त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवलं जातं. तर 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींनी CAB ला संमती दिलेली आहे. तर CAB हे कोणी मांडलेलं आहे, अमित शहा यांनी मांडलेलं आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड या ज्या काही डेट्स तारखा आहेत या महत्वाच्या आहेत. तर NRC जे आहे, NRC ही कन्सेप्ट सर्वात अगोदरची आहे, त्यानंतरची कन्सेप्ट आहे CAB आणि त्यानंतरची कन्सेप्ट आहे CAA. यांचा सिक्वेन्स देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन इज, आता आपण बघणार आहोत की CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. तर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो 1955चा आहे. तर 1955चा हा जो कायदा आहे हा आपल्या देशातील सर्वच राज्यांना लागू नाही, तर काही राज्य सुद्धा CAA साठी अपवाद आहेत. तर ते कोणते आहेत ते पाहूया. CAA जर या ठिकाणी शेड्यूल 6 मध्ये हे देण्यात आलेलं आहे, शेड्यूल एरिया. तर शेड्यूल 6 मध्ये शेड्यूल एरिया म्हणजे अनुसूचित क्षेत्रे यांचा समावेश आहे. तर त्याच्या दृष्टीने जी काही याच्यामध्ये कोणत्या राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ATM स्क्वेअरने आपल्याला हे राज्य लक्षात ठेवायचे आहे. तर ते आहेत आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम.
हे चार राज्यामध्ये सीएए लागू नाही. त्यानंतर आयएलपी म्हणजे इनर लाईन परमिट. इनर लाईन परमिट म्हणजे काय असतं की एखाद्या राज्यामध्ये हे जे राज्य आहेत इनर लाईन परमिट मध्ये देण्यात आलेली चार राज्य आहेत तर ते आहेत अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. तर इनर लाईन परमिट घेतल्याशिवाय या चार राज्यांमध्ये त्या राज्याबाहेरील व्यक्ती जाऊ शकत नाही. फक्त तेथील जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिकांनाच या राज्यात विना परवाना फिरण्याची मुभा असते. तर आयएलपी इन शॉर्ट आयएलपी काय आहे, एक प्रकारचा व्हिसा आहे. तर या ठिकाणी आयएलपी म्हणजे इनर लाईन परमिट असणारे राज्य कोणते आहेत तर ते आहेत अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. तर या ठिकाणी सीएए मध्ये ही जी राज्य देण्यात आलेली आहेत या राज्यांना सीएए लागू होत नाही. तर ते कोणते आहेत, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम या राज्यांमध्ये सीएए लागू होत नाही. हे महत्वाचे राज्य आहे ते आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट वन इज सीएए म्हणजे सिटिझन अमेंडमेंट जो ऍक्ट आहे, नागरिकत्व सुधारणा कायदा. या कायद्याला विरोध करणारे भारतातले पहिले राज्य कोणते होते तर ते होते केरळ. अशा पद्धतीचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. देन सीएए म्हणजेच सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट चे समर्थन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते तर ते होते उत्तर प्रदेश. तर सीएए ला विरोध करणारे पहिले राज्य कोणते होते भारतातले तर ते होते केरळ. आणि सीएएचं समर्थन करणारं पहिलं राज्य कोणतं होतं तर ते होतं उत्तर प्रदेश. तर हा जो सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955 ज्याला आपण म्हणतो नागरिकत्व कायदा, तर 1955 हा जो कायदा आहे यामध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळा बदल करण्यात आलेले आहेत. तर किती वेळा बदल करण्यात आलेले आहेत, 9 वेळा बदल करण्यात आलेले आहेत. तर 2019 पर्यंत सिटिझनशिप ऍक्ट 1955 मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आणि ते कोणत्या कोणत्या वर्षी बदल करण्यात आलेले आहेत हे देखील महत्वाचं आहे. तर सिटिझनशिप ऍक्ट 1955 मध्ये 1957 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर 1960 मध्ये, 1985, 1986, 1992, 2003, 2005, 2015, 2019 अशा 9 वर्षी सिटिझनशिप ऍक्ट 1955 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. नाउ नेक्स्ट, आता सिटिझनशिप ऍक्ट 1955 म्हणजे नागरिकत्व कायदा 1955 मध्ये यानुसार नागरिकत्व संपादनाचे मार्ग कोणते कोणते आहेत हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर जन्मतत्व, वंशतत्व, स्वीकृती तत्व, नोंदणी तत्व आणि प्रदेशाचे सामिलीकरण तत्व या तत्वांच्या आधारे नागरिकत्व संपादन करू शकतो किंवा मिळवू शकतो. तर सिटिझनशिप ऍक्ट 1955 अनुषंगाने हे काय आहेत, नागरिकत्व संपादनाचे मार्ग आहेत कोणते, एक आहे जन्मतत्व, दुसरा आहे वंशतत्व, तिसरा आहे स्वीकृती तत्व, चौथा आहे नोंदणी तत्व आणि पाचवा आहे प्रदेशाचे सामिलीकरण तत्व. तर हे काय आहे, नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नागरिकत्व समाप्त किंवा लोप होण्याचे नागरिकत्व लोप होण्याचे मार्ग. तर या ठिकाणी सिटिझनशिप ऍक्ट 1955 नुसार नागरिकत्व समाप्त केव्हा होऊ शकतं, ज्यावेळी त्या देशाचा नागरिक स्वतःच्या नागरिकत्वाचा त्याग करेल त्यावेळी नागरिकत्व समाप्त होऊ शकते, किंवा त्या व्यक्तीचे नागरिकत्व संपुष्टात आले तरी नागरिकत्व समाप्त होऊ शकते, किंवा त्या नागरिकाचे त्या व्यक्तीचे नागरिकत्व जर काढून घेतले तर नागरिकत्व समाप्त होऊ शकते. हे नागरिकत्व लोप होण्याचे मार्ग आहेत किंवा समाप्त होण्याचे मार्ग आहे. आता पुढच्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत एनआरआय, पीआयओ आणि ओसीआय. तर या ठिकाणी एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन, पीआयओ म्हणजे काय असतं पर्सन ऑफ इंडियन ओरिजन, एनआरआय ला ज्या आपण काय म्हणतो अनिवासी भारतीय. त्यानंतर पीआयओ म्हणजे काय पर्सन ऑफ इंडियन ओरिजन म्हणजे मूळ भारतीय, आणि ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया. तर या ठिकाणी पीआयओ जे आहे ते सध्या ओसीआय मध्ये मर्ज करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी एनआरआय जो आहे, एनआरआय हा भारताचा नागरिक असतो का, तर तो भारताचा नागरिक असतो, पण पीआयओ जो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे तो भारताचा नागरिक नसतो. त्यानंतर एनआरआयला इंडियन व्हिसा असतो का, तर त्या ठिकाणी असतो, पण पीआयओला इंडियन व्हिसा असतो का, नसतो. एनआरआय जो आहे तो भारतामध्ये मतदान करू शकतो का, करू शकतो, पण पीआयओ जो आहे तो भारतामध्ये वोटिंग करू शकत नाही, मतदान करू शकत नाही. तर या ठिकाणी
सिटीजनशिप च्या अनुषंगाने जे महत्त्वाचे कलम आहेत ते आपण बघणार आहोत. तर कलम 5 ते 11 मध्ये सिटीजनशिप म्हणजे नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या 5 ते 11 कलमामध्ये कलमांचे जे टायटल्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. कलम 5 मध्ये काय देण्यात आलेला आहे, घटनेचे प्रारंभीचे नागरिकत्व. हे कशामध्ये? कलम 5 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 6 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे, तर जे लोक पाकिस्तानामधून भारतामध्ये आलेले आहेत त्यांच्या नागरिकत्वा संबंधीच्या तरतुदी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेल्या आहे, कलम 6 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर कलम 7, कलम 7 मध्ये काय कोणती तरतूद करण्यात आलेली आहे, जे लोक भारतामधून पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत त्यांच्या नागरिकत्वा संबंधीच्या तरतुदी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेल्या आहेत, तर त्या कलम 7 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट वन इज कलम 8 ज्यामध्ये आहे PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, म्हणजे जो काही मूळ भारतीय आहे त्याच्या नागरिकत्वा संबंधीच्या तरतुदी या आर्टिकल 8 मध्ये म्हणजे कलम 8 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर सिटीजनशिप मधला पुढचं कलम आहे, तर ते आहे कलम 9. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येणार, ही तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे, कलम 9 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 10, नागरिकत्वाच्या अनुषंगाने संसद ज्या ज्या वेळी कायदा करेल त्या त्या वेळी कायद्याच्या अधीन राहूनच प्रत्येक व्यक्तीने नागरिकत्वाचा लाभ घेतला पाहिजे, ही तरतूद कलम 10 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि कलम 11 मध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे, नागरिकत्वा संदर्भातील कायदा करण्याचे अधिकार फक्त संसदेला असणार आहे, ही तरतूद कलम 11 मध्ये करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी कलम 5 ते 11 ज्या आहेत नागरिकत्वा संबंधी, हे आपल्याला लक्षात ठेवणं खूपच महत्वाचं आहे. एक्झाम वर डायरेक्टली या आर्टिकल हे जे कलम आहेत यांचं टायटल विचारलं जाऊ शकतं. या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या नोट्स ची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या नोट्स घेऊ शकता. आता या ठिकाणी जे रेसिडेंट म्हणजेच निवासी जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. भारतामध्ये राहणारे जे लोक आहेत ते दोन प्रकारचे असू शकतात. तर ते कोणते? एक तर ती व्यक्ती भारताची नागरिक असू शकते किंवा ती व्यक्ती परकीय असू शकते, दुसऱ्या देशातील असू शकते. आता भारतातील जे काही आपल्या देशातील जे नागरिक आहेत, आपल्या देशाचे नागरिक असणारे जे निवासी आहेत त्यांची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे, तर ती कलम 15, 16, 19, 29 आणि 30 मध्ये आपल्या देशातील नागरिकांसाठीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपल्या भारतामध्ये असेही लोक असू शकतात जे दुसऱ्या देशातील आहेत, ज्यांना आपण म्हणतो परकीय. आता या परकीय मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक म्हणजे मित्र परकीय आहे आणि दुसरा आहे शत्रू परकीय. तर मित्र परकीयांसाठी सुद्धा काही या ठिकाणी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्यांना सुद्धा काही हक्क देण्यात आलेले आहेत. परंतु शत्रू परकीयांचा इथे काही संबंधच येत नाही, शत्रू परकीयांना कोणत्याही प्रकारचे हक्क आपल्या देशामध्ये देण्यात आलेले नाहीयेत. तर या ठिकाणी भारतामध्ये निवास करणारे जे लोक आहेत, जे भारतीय नागरिक असतील, त्यांच्यासाठी कलम 15, 16, 19, 29 आणि 30 या कलमांमध्ये त्यांना काही हक्क देण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी आपल्या देशामध्ये फक्त परकीय मित्र परकीय जे आहेत त्यांच्यासाठी फक्त हक्क देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्या देशातील नागरिकांसाठी जे काही हक्क देण्यात आलेले आहेत ते कलम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर कलम 15 मध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे पहा, धर्म, जात, वंश, लिंग, कुळ या कारणावरून देशामध्ये भेदभाव केला जाणार नाही, म्हणजेच भेदभावास मनाई. हे कोणत्या कलमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, तर ती कलम 15 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कलम 16, देशामध्ये जेवढे सार्वजनिक किंवा गव्हर्नमेंट रोजगार आहे त्यामध्ये सर्वांना समान संधी असणार आहे, अशी तरतूद कलम 16 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढचं कलम आहे कलम 19, आणि या कलम 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्या देशातील नागरिकांना देण्यात आलेले आहेत. आणि हे 6 प्रकारचे जे स्वातंत्र्य आहेत ते कोणते आहेत, बोलण्याचे स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचे, संघटना स्थापन करण्याचे, देशात फिरण्याचे, राहण्याचे, त्या ठिकाणी राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वातंत्र्य, या स्वातंत्र्य ची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे, कलम 19 मध्ये करण्यात आलेली आहे. तर कलम 19 मध्ये किती प्रकारचे स्वातंत्र्य आपल्या देशातील नागरिकांना देण्यात आलेले आहे, तर 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत. नेक्स्ट वन इज कलम 29 आणि कलम 30. कलम 29 आणि कलम 30 मध्ये आपल्या देशातील जे अल्पसंख्याक आहे या अल्पसंख्याकांचे शैक्षणिक हक्क
यांची तरतूद कलम 29 आणि कलम 30 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा पॉइंट आहे या ठिकाणी कलम 5 6 7 8 जे आहेत आपण थोडंसं ब्रीफली बघणार आहोत. तर आर्टिकल 5 म्हणजे कलम 5 यामध्ये आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, टायटल काय आहे या आर्टिकलचं, घटनेचे प्रारंभीचे नागरिकत्व. आता घटनेचे प्रारंभीचे नागरिकत्व त्यासाठी काही अटी आहेत, त्या अटी पूर्ण केल्या तरच त्या व्यक्तीला ते नागरिकत्व भेटू शकते. तर एखादी व्यक्ती या ठिकाणी दिलेल्या अटींपैकी कोणतीही एक अट पूर्ण करत असेल तर ती व्यक्ती काय असेल, भारताचा नागरिक असेल. तर या अटी कोणत्या आहेत, जर ती व्यक्ती जी व्यक्ती आहे तिचा जन्म जर भारतात झाला असेल तर ती भारताची नागरिक असेल. दुसरी अट आहे त्या व्यक्तीचं माता किंवा पिता यापैकी कोणीही एक भारतात जन्मले असतील तर ती व्यक्ती भारताची नागरिक असेल. आणि तिसरी अट काय आहे, 26 जानेवारी 1950 पूर्वी किंवा घटनेच्या प्रारंभापूर्वी ती व्यक्ती सतत 5 वर्षे भारतात राहत असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असेल. तर ह्या ज्या काही 3 अटी दिलेल्या आहेत या 3 अटींपैकी कोणतीही एक अट ती व्यक्ती पूर्ण करत असेल तरच ती व्यक्ती भारताची नागरिक असणार आहे. हे कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे, कलम 5 मध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 5 चं टायटल काय आहे, घटनेचे प्रारंभीचे नागरिकत्व. तर या ठिकाणी आपल्याला ही जी तारीख आहे ही महत्वाची आहे, ही लक्षात ठेवायची आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 पूर्वी किंवा घटनेच्या प्रारंभापूर्वी ती व्यक्ती सतत किती वर्ष, 5 वर्ष भारतात राहत असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असेल. हे झालं कलम 5 विषयी. आता आपण जाऊया नेक्स्ट आर्टिकल कडे. नेक्स्ट आर्टिकल आहे ज्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, स्थलांतरित जे आहेत जे लोक पाकिस्तान मधून भारतामध्ये स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्या नागरिकत्वा संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आर्टिकल 6 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर त्यासाठी ह्या 2 अटी आहेत. ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा माता किंवा पिता यापैकी कोणीही एक भारतात जन्मले असतील तर ती व्यक्ती कोण असेल, भारताची नागरिक असेल. किंवा ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आजी आजोबा यापैकी कोणीही एक भारतात जन्मले असतील तर ती व्यक्ती भारताची नागरिक होऊ शकते. तर या ठिकाणी आर्टिकल 6 मध्ये कोणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे, तर जे लोक पाकिस्तान मधून भारतामध्ये स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्या नागरिकत्वा संबंधीच्या तरतुदी आर्टिकल 6 मध्ये देण्यात आलेल्या आहे. आणि अशा व्यक्तीला जर भारताचा नागरिक व्हायचं असेल तर ह्या 2 अटी त्या व्यक्तीने पूर्ण, या 2 पैकी 1 अट पूर्ण करायला पाहिजे. पुढचा आर्टिकल आहे आर्टिकल 7, त्यामध्ये कशा पद संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, तर जे लोक भारतामधून पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्या नागरिकत्वा संबंधीच्या तरतुदी आर्टिकल 7 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी भारतामधून एखाद्या व्यक्तीने 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केले पण हे स्थलांतर जर 26 जानेवारी 1950 पूर्वीचे असेल तर तो व्यक्ती भारताचा नागरिक मानला जाणार नाही. ओके, तर यामध्ये काय दिलेलं आहे, भारतामधून एखाद्या व्यक्तीने 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केले पण हे स्थलांतर 26 जानेवारी 1950 पूर्वीचे असेल तर तो व्यक्ती भारताचा नागरिक मानला जाणार नाही. पण जर तो व्यक्ती मधल्या काळामध्ये 19 जुलै 1948 नंतर भारतात वास्तव्यास आला असेल आणि तसा त्याच्याकडे पुरावा असेल तर तो व्यक्ती भारताचा नागरिक असणार आहे. तर या ठिकाणी 19 जुलै 1948 ही तारीख का देण्यात आलेली आहे, तर 19 जुलै 1948 रोजी आपल्या भारतामध्ये परवाना पद्धत सुरू झाली होती, लायसन्स सिस्टीम सुरू झाली होती. त्यामुळे जर तो व्यक्ती मधल्या काळामध्ये ह्या काळामध्ये 19 जुलै 1948 नंतर भारतात वास्तव्यास आला असेल आणि तसा त्याच्याकडे पुरावा असेल तरच तो व्यक्ती भारताचा नागरिक असणार आहे. तर हे झालं कलम 7 मधील तरतुदी. आता पुढचं कलम आहे कलम 8 जे आहे मूळ भारतीयाचे नागरिकत्वा संबंधी म्हणजेच PIO. PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. तर PIO हा जो आहे परकीय देशाचा नागरिक असतो ज्याला आपण म्हणतो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. तर या व्यक्तीच्या आई वडील आजी आजोबा यांपैकी कुठल्याही एका व्यक्तीचा जन्म भारतामध्ये झाला असेल तर ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीची आई किंवा वडील किंवा आजी किंवा आजोबा यापैकी कोणाचाही एकाचा जन्म भारतामध्ये झालेला असेल किंवा ते भारताचे रहिवासी असतील होते तर ती व्यक्ती
भारतीय नागरिक होऊ शकते। जर नोंदणी तत्वानुसार भारताचे नागरिकत्व पाहिजे असेल, नोंदणी तत्वानुसार जर एखाद्या व्यक्तीला आपल्या भारताचे नागरिकत्व पाहिजे असेल तर नोंदणीपूर्वी किमान 7 वर्ष त्या व्यक्तीने भारतामध्ये वास्तव्य केले पाहिजे। तर हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, किती वर्ष वास्तव्य केले पाहिजे, किमान 7 वर्ष, कमीत कमी 7 वर्ष तो व्यक्ती आपल्या देशामध्ये राहिला तर त्याला नोंदणी तत्वानुसार भारताचे नागरिकत्व मिळून जाते। पुढचा आहे स्वीकृती तत्व। तर यामध्ये सुरुवातीला जर एखाद्या व्यक्तीला स्वीकृती तत्वानुसार भारताचे नागरिकत्व पाहिजे असेल तर त्याला भारतामध्ये किमान म्हणजेच कमीत कमी 11 वर्षे राहावे लागायचे। तर ही जी अट आहे ही अट 11 वर्षापासून सध्या 5 वर्षांवर आणण्यात आलेली आहे। जर आपण पाहिलं नोंदणी तत्वानुसार जर त्या व्यक्तीला भारतात राहायचं असेल तर त्या व्यक्तीने किमान 7 वर्ष भारतात राहणे आवश्यक होते, पण स्वीकृती तत्वानुसार जर त्या व्यक्तीला भारताचे नागरिकत्व पाहिजे असेल तर त्या व्यक्तीने देशामध्ये भारतामध्ये किमान 5 वर्ष देशामध्ये राहिले पाहिजे। सुरुवातीला या ठिकाणी हा कालावधी किती देण्यात आला होता तर तो 11 वर्ष देण्यात आलेला होता। तर 11 वर्षांवरून हा कालावधी 5 वर्षांवर आणण्यात आलेला आहे। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की स्वीकृती तत्वानुसार कमीत कमी त्या व्यक्तीने किती वर्ष देशामध्ये वास्तव्य केलं पाहिजे तर 5 वर्ष। अजून या ठिकाणी पुढची अट काय आहे, तो व्यक्ती अशा देशाचा नागरिक नसला पाहिजे ज्या देशामध्ये भारतीय व्यक्तींना स्वीकृती तत्वानुसार नागरिकत्व घेण्यास मनाई आहे। म्हणजे अशा व्यक्ती जर तो व्यक्ती अशा देशाचा नागरिक असेल की ज्या देशामध्ये भारतीय व्यक्तींना स्वीकृती तत्वानुसार नागरिकत्व घेता येत नाही तर अशा देशातल्या नागरिकाला आपल्या भारताचा नागरिक होता येणार नाही। पुढची अट काय आहे, भारतीय राज्यघटनेतील शेड्यूल म्हणजेच अनुसूची किंवा परिशिष्ट 8 मध्ये देण्यात आलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी म्हणजे ज्या काही 22 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत आपल्या परिशिष्ट 8 मध्ये देण्यात आलेल्या, तर त्या 22 भाषांपैकी किमान एका भाषेचे ज्ञान त्या व्यक्तीला असणे आवश्यक आहे। म्हणजे या आपल्या परिशिष्ट 8 मध्ये ज्या काही 22 ऑफिशियल लँग्वेजेस देण्यात आलेल्या आहेत त्या लँग्वेज पैकी किमान एक भाषा त्या व्यक्तीला येत असेल तर तो व्यक्ती आपल्या देशाचा नागरिक होऊ शकते स्वीकृती तत्वानुसार। जर ती व्यक्ती साहित्य, कला, आंतरराष्ट्रीय शांतता या क्षेत्रातील असेल तर सरकार या अटीमध्ये थोड्याफार प्रमाणात सूट देऊ शकते किंवा या अटी रद्द सुद्धा करू शकते। तर जर त्या ज्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व स्वीकारायचं आहे स्वीकृती तत्वानुसार तर ती व्यक्ती जर साहित्य, कला किंवा आंतरराष्ट्रीय शांतता या क्षेत्रामधली जर असेल तर सरकार या अटींमध्ये या ठिकाणी सूट देऊ शकते किंवा या अटी पूर्णपणे रद्द सुद्धा करू शकते। तर पुढचा पॉइंट आहे स्वीकृती तत्वासाठी, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या देशाचं नागरिकत्व स्वीकारायचं असेल तर एखाद्या व्यक्तीने स्वीकृती तत्वानुसार भारताचे नागरिकत्व घेतले तर त्या व्यक्तीला घटनेच्या प्रति निष्ठेची शपथ घ्यावी लागते। ओके, तर हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे स्वीकृती मध्ये। आता आपण पाहूया नागरिकत्व समाप्त किंवा लोप होण्याचे मार्ग कोणते आहेत, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व समाप्त केव्हा होऊ शकतं। त्यामधला पहिला पॉइंट आहे नागरिकत्वाचा त्याग करणे। आता नागरिकत्वाचा त्याग करण्यामध्ये समजा देशाचे नागरिकत्व त्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने सोडून दिले तर त्या व्यक्तीचे नागरिकत्व समाप्त होऊ शकते। जर देश युद्धामध्ये अडकलेला आहे आणि या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला नागरिकत्वाचा त्याग करायचा आहे तर अशा परिस्थितीत नागरिकत्वाचा त्याग करण्यावर सरकारकडून प्रतिबंध येऊ शकतात। म्हणजे एखाद्या युद्धामध्ये आपला देश अडकलेला असेल आणि या परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला आपलं नागरिकत्व समाप्त करायचं असेल तर अशा परिस्थितीत सरकारकडून हे नागरिकत्व समाप्त करण्यासाठी परमिशन दिली जात नाही। ओके, आता या ठिकाणी समजा या ठिकाणी अ आणि ब हे नवरा बायको आहेत आणि त्यांना 12 वर्षाचा मुलगा आहे। जर अ ब यांनी नागरिकत्वाचा त्याग केला तर हे जे नवरा बायको आहेत या दोघांनीही जर त्यांच्या नागरिकत्वाचा त्याग केला तर त्यांच्या मुलाचे सुद्धा नागरिकत्व जाणार आहे, पण त्या मुलाचं वय काय आहे 12 वर्ष आहे तेव्हा त्यांनी त्यांचं नागरिकत्व
समाप्त केलेलं होतं. तर या ठिकाणी अंडर 18 हा मुलगा होता, परंतु त्या मुलाला जर वाटलं की त्याचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाच्या आतमध्ये जर या मुलाने असा अर्ज केला की माझे आई वडील या देशाचे नागरिक होते, या आधारावर मला भारताचे नागरिकत्व पाहिजे, तर त्या मुलाला या देशाचं नागरिकत्व मिळू शकतं. ओके, हा झाला पहिला पॉइंट. नागरिकत्वाचा जर त्याग केला तर त्या व्यक्तीचे नागरिकत्व संपुष्टात येते किंवा समाप्त होते. पुढचा नागरिकत्व समाप्त होण्याचा मार्ग आहे नागरिकत्व संपुष्टात येणे. जर एखादा व्यक्ती सलग 7 वर्ष देशाच्या बाहेर राहिला आणि या 7 वर्षामध्ये त्याने देशासोबत कोणताच कॉन्टॅक्ट नाही केला, तर त्या व्यक्तीचे नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. म्हणजे एखादा व्यक्ती जर सलग 7 वर्षे 7 किंवा 7 वर्षापेक्षा जास्त आपल्या देशाच्या बाहेर राहिला आणि या 7 वर्षामध्ये तो आपल्या देशामध्ये केव्हाच आला नाही किंवा देशाशी त्याने कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवला नाही, तर त्या व्यक्तीचे आपल्या देशात जे भारतीय नागरिकत्व आहे हे आपोआप रद्द होते. आणि नागरिकत्व समाप्त होण्याचा पुढचा मार्ग आहे तर तो आहे नागरिकत्व काढून घेणे. तर एखाद्या व्यक्तीने नागरिकत्व मिळवल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आपले भारतीय नागरिकत्वाचा स्वीकार केला, पण त्या व्यक्तीने ते नागरिकत्व मिळवल्यानंतर 5 वर्षांपैकी 2 वर्ष तुरुंगवास भोगला, तर त्या व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेतले जाऊ शकते. एखाद्या परकीय व्यक्तीने जर आपल्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले पण या आपल्या देशामध्ये आल्यानंतर एखादा क्राईम करून किंवा कोणताही गुन्हा करून त्या व्यक्तीने तुरुंगवास भोगला, तर या 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या व्यक्तीने जर तुरुंगवास भोगला असेल तर त्या व्यक्तीचे नागरिकत्व काय होणार आहे, काढून घेतले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये नागरिकत्व हा जो पॉइंट आहे हा कम्प्लीट केलेला आहे. जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नोट्सची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स घेऊ शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्कांविषयी डिस्कस करणार आहोत. हे लेक्चर जर तुम्हाला हेल्पफुल ठरले असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.